चला गाडी काढू आता आणि निघूया आपण पुढच्या प्रवासाला. मित्रांनो, आता आपण सिन्नरहून बाहेर पडतोय. आपण गोंदेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेतलं आणि आता आपण चाललोय इगतपुरीच्या दिशेने. आपला पुढचा स्टॉप काय आहे तो तुम्हाला थंबनेल बघून कळलं असेलच, तर हळूहळू जाऊया. कारण इथून आपल्या जवळपास 70-80 किलोमीटर अंतर आहे. बघितलं नाही गुगल मॅपवर, चक्कर लागेल, पण साधारण 70-80 किलोमीटर अंतर आहे जवळहळू. कारण एक दीड तासाचा प्रवास आहे. तर काही नाश्ता वगैरे करू एकदा, कारण सकाळी लवकर निघालो तर नाश्ता वगैरे काही केला नाही. काही नाश्ता वगैरे करू आणि मग जाऊया पुढे हळूहळू. पवन चक्कीची चार्जिंग उतरली माझ्या मध्ये. पवन चक्क्या काय फिरणं झालं आता इकडं, खूप पवन चक्की इकडं, पण चार्जिंग उतरली. दाजीबा म्हणे डीपी वरती फ्यूज गेला म्हणे, गाडी थांबून फ्यूज वर टाकून घेऊ त्याचा आणि पवन चक्क्या पळायला सुरुवात होऊन जाईल. हवा कमी त्यामुळे पवन चक्की फिरत नाही. दाजीबाचं काय लाईट वगैरे काही नाही. मित्रांनो, सकाळपासून आपण नाश्ता वगैरे काही केला नव्हता म्हणून त्या हॉटेलवर थांबलो. आपण गाडी पार्क केली इथं, तर जवळपास 12 वाजले इथे दुपारचे. आपण घोटीच्या पुढं थांबलो इथं एक हॉटेल होतं साई म्हणून, तर त्या हॉटेलवरती आपण थांबलो तिथं जेवण वगैरे करू आणि मग आपण जाऊ पुढच्या प्रवासाला. शिवाला मजा वाटते इथं हॉटेलमध्ये. गर्दी वगैरे काही नाही हॉटेलमध्ये इथं आणि वातावरण खूप छान आहे. हॉटेल खूप सुंदर आहे. जेवण करू आणि निघू पुढे. एक नंबर जेवण होतं हॉटेलमध्ये. जेवण झालं, बिल पे करू आणि निघू इथून आपण इगतपुरीच्या दिशेने. चला, जेवण झालं एकदम व्यवस्थितपणे. खूप भारी जेवण होतं हॉटेलमध्ये. आता निघू इथं इगतपुरी दिशेने. आपलं मॅन मार्केट बघायला जायचं आहे पुढे आपलं इगतपुरीकडे. ते जाऊया आपण. गाडीकडे पार्क केले होते, ऊन खूप कडक पडलं आहे, डोंगर वगैरे पूर्ण. चला जाऊ. फायनली आपण आता आलो इथं म्यानमार गेट जवळ. दुपारचे जवळपास 1:15 वाजला आहे. बघू गर्दी किती इथं आणि उन्हाचा कहर तर खूप आहे. फायनली आपण पोहोचलोय म्यानमार गेट वरती. बघा समोर दिसतं म्यानमार गेट. गाडी इकडे पार्क केली साईडला आणि तो आतमध्ये बघूया कसं आतमध्ये गेट. म्यानमार गेटचं आतमध्ये एंट्री केली. शिवाली पण केली. शिवाला मजा वाटते एकदम. ऊन खूप कडक पडलंय पण वातावरण खूप छान येतं. मेडिटेशन खूप होतं. मेडिटेशन सेंटर पण आहे म्यानमार गेटचं. आतमध्ये गार्डन वगैरे बनवलं व्यवस्थित आहे. इकडं मेडिटेशन बघूया आतमध्ये. मित्रांनो, आतमध्ये मेडिटेशन सेंटर आहे जिथं मोबाईल व्हिडिओ कॉफी अलाउड नाही आहे. तर इकडं आत बाहेर आपण गार्डनमध्ये फिरू. बाकी ते गार्डन वगैरे निसर्ग खूप भारी. इकडे छान सुंदर वातावरण बनवलं आहे. खूप सुंदर असं गार्डन बनवलं आहे. हे गार्डन बघू आपण इकडे. मेडिटेशन सेंटर इकडे साईडला आणि समोरच्या साईडला गार्डन आहे. खूप भारी गार्डन बनवलं आहे यांनी. हिरवगार पाण्याने खूप सुंदर असं दिसतं गार्डन. खरं तर तिथे तरी व्हिजिट दिली पाहिजे. इथं माझ्या मते 10 दिवसाचा विचारलं मी. 10 दिवसाचं मेडिटेशन सेंटर आहे. 10 दिवस मेडिटेशन तुम्ही इथं करू शकता. पण त्यांचे नियम असे आहे की 10 दिवस तुम्ही परत कोणासांग बोलायचं नाही. 10 दिवस मौन पाळायचं.
मोबाईल वगैरे वापरायचा नाही, घरच्यांना सांगून बोलायचं नाही, 10 दिवस तिथं स्टे करायचं. असे हिशोबाने ते मेडिटेशन सेंटर बनवलं आहे यांनी त्या. तर कोणी इच्छुक असेल तर त्यांनी इथं येऊन मेडिटेशन करू शकता. इकडे वरचे झाडं, खूप सारे झाडं लावले त्यांनी, गार्डन वगैरे खूप छान बनवलं आहे या साईडला. गार्डन वगैरे फिरू आपण इकडं आणि शिवांते खेळताय. मित्रांनो, म्यानमार गेट हे एक धम्म मेडिटेशन सेंटर पण आहे, खूप सुंदर असं मेडिटेशन सेंटर आहे. इथे 10 दिवसाचं मेडिटेशन असतं. जर कोणी इच्छुक असेल तर निःशुल्क सर्व गोष्टी निःशुल्क येतात, कुठल्या चार्जेस नाही येतात, शुल्क चार्जेस कुठल्या नाही येतात. तर तुम्हाला जर मेडिटेशन करायचं असेल तर तुम्ही नक्की इथं व्हिजिट करू शकता. इथली लोकेशनची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे, तर तुम्ही इथे जाऊन लिंकवरती जाऊन इथं या लोकेशन देऊ शकता. इथं खूप सुंदर असं गार्डन बनवलं इथं आणि आज सध्याचं वातावरण कमी पण मग पावसाळ्यामध्ये बघण्यासारखं जागा इथं. चला बाकी गार्डन वगैरे एक्सप्लोअर करू आणि आपल्या अजून पुढच्या स्टॉपकडे जायचं, पुढच्या लोकेशन जायचं आपल्याला, जाऊया आपण तिकडं. चला फायनली खूप सारे फोटो काढले इथं. आता इथून आपल्याला जायचं प्रतीक केदारनाथसाठी, प्रतीक केदारनाथच्या दर्शनासाठी जाऊ आपण इथून. ऊन खूप आहे पण गार्डन नसल्यामुळं भारी वाटलं इथं. आणि खरं अर्थाने पावसाळ्यात जर आले तुम्ही व्हिजिटला तर खूप भारी वातावरण आहे पावसाळ्यामधलं. तर आत्ता असं थोडं बघितलं, थोडं तुम्हाला फोटोमध्ये दाखवलंय, बाकी नंतर आपण एकदा पावसामध्ये पावसाळ्यात एक ट्रिप काढू. चला जाऊ आपण गाडीकडे आणि मग जाऊ आपण पुढच्या लोकेशनला. चला मग आता इथून निघूया, जाऊया आपल्या प्रत्येक येण्याच्या दर्शनासाठी. आता गाडी सर्व बसले, आपण बाकी बसायचं बघतं, पटकन बसून निघू पुढच्या प्रत्येक दर्शनला. शेवटचा एक विभाग म्यानमार गेटचा तुम्ही.